गणपति राया सब तये उन मदी ज्ञानी खाया सब तये उन मदी ज्ञानी खाया सब तये उन मदी ज्ञानी खाया आवे गणपति राया नौकर आवे गणपति राया सज तय उन मती क्या दिखाया सज तय उन मती क्या दिखाया सज तय उन मती क्या दिखाया शिव पार्वती का तुलड़ी बाला शिव पार्वती का तुलड़ी बाला चौथा विघ्न आंकी चौसठ कड़ा चौथा विघ्न आंकी चौसठ कड़ा बिना खेल रंग कियावे गणपति रायावे गणपति राया गणपति राया गणपति रायावे गणपति राया Yeah.
कर आवे गणपति राया, लव कर आवे गणपति राया, सत दयावन माती जागी काया, सत दयावन माती जागी काया, सत दयावन माती जागी काया। कान्हा जग जीवना कृष्णा जग जीवना ए रे मन मोहना यमुना काटी बुरी राखी ता यमुना काटी पानी आती खेज तलाटी पानी आती खेज तलाटी पानी आती खेज तलाटी पानी आती खेज तलाटी काना जग जीवना यमुना काटी सुर पासरी पड़ता कानी गेले रे मी भावरूनी गेले रे मी भावरूनी गेले मी भावरूनी गेले रे मी भावरूनी काना जग जीवना Thank you.
दर्शन जावे हाथ जुड़ में टोल मिटना इत दर्शन जावे आया बानू जगदा क्या खागरा लायावे आया बानू जगदा क्या खागरा लायावे हाथ जुड़ में टोल मिटना इत दर्शन जावे हाथ जुड़ में टोल मिटना इत दर्शन माझा कार्यक्रम नाही नाही म्हटलं तर कोल्हापूर इचलकरंजी सांगली मिरज अहमदनगर बारामती ह्या साईडला सगळं कार्यक्रम माझं गाजत आहे. तर माझा गुरु बळीराम पुजारी त्यांच्या जवळ मी 15-16 वर्ष राहिलो त्यांनं मला लहानाचा मोठा केला मांड्यावर घेऊन त्यांनी मला जीव खाऊ घातलं आणि शेवटी माझा गुरु सोडून मला जगात निघून गेलं तर दुःख वाटतंय मनाला त्याचं हे गाणं पाडायचं नाही काय त्याचं हे गाणं पाडायचं नाही ह्यासाठी हा कार्यक्रम तयार केलेला आहे. तर कार्यक्रम म्हणजे का आहे आणि कार्यक्रमाची रीत का आहे सांगतो ऐकून ध्यान मनात ठेवायचं आहे. देवीचं नाव तुम्ही घेऊन चला अनुभवा लागे माझ्या मनाला चला आणि जाऊया चला देवी चला आणि जाऊया
Yeah.
जोड़ी
देवीची ओटी बाई मी भरली साडी जोडी न देवीची ओटी बाई मी भरली साडी जोडी न देवीची ओटी बाई मी भरली डोंगर भरला जाऊया फुलवेला ग बाई जाऊया फुलवेला डोंगरावरची गर्दी मोठी आलो तुझ्या गर्दीसाठी मनाची विचार पूर्ण ग झाली माझ्या ग माझ्या नवसाला रे का पावली साडी जोडी न देवीची ओटी बाई मी भरली साडी जोडी न देवीची ओटी बाई मी भरली साडी जोडी न देवीची ओटी बाई मी भरली ठावक सर्वाना ग बाई ठावक सर्वाना गुरु बळी राम संगे देवीला सांभाळ भक्ताना ग बाई सांभाळ भक्ताना सकाराम हाये पेटीवरी आदिनाथांची ढोलकी भारी जीवन छाया माझ्यावर भरली ग माझ्या ग माझ्या नवसाला साडी जोडी न देवीची ओटी बाई मी भरली साडी जोडी न देवीची ओटी बाई मी भरली साडी जोडी न देवीची ओटी बाई मी भरली साडी छोडी न देवीची ओटी बाई मी भरली साडी छोडी न देवीची ओटी बाई मी भरली साडी छोडी न देवीची ओटी बाई मी भरली गर्दी मोठी किती लांबून भक्त येते आमच्याला गर्दी मोठी किती लांबून भक्त येते बाळू मामाच दर्शन भक्त आवडी न घेते बाळू मामाच दर्शन भक्त आवडी न घेते सुख दुःख सांगती आपलं कारण मामाना सुख दुःख सांगती आपलं कारण मामाना भरून पाहूया त्या बाळू मामाला बोल भरून पाहूया त्या बाळू मामाला भक्तानु जाऊया त्या आत्मा पुराना बोल भरून
चप्पल काटी बकरा खुद रामो माले शरण दोतार पगल काटी बकरा खुद रामो माले पाड़ मामा तो दर्शन भक्त आवड़ी न खेती पाड़ मामा तो दर्शन भक्त आवड़ी न खेती हे मामा च गान ऐकून घ्यावा का नांदा हे मामा च गान ऐकून घ्यावा का नांदा बोल भरून पाहूया त्या बाळू मामाला बोल भरून पाहूया त्या बाळू मामाला जत्रा भरती रानमाळात मामाची लोक आवडीन बकरी पाळती रानमाळात मामाची लोक आवडीन बकरी पाळती सेवा करण मामाची आशीर्वाद भूताला सेवा करण मामाची आशीर्वाद भूताला बोल भरून पाहूया त्या बाळू मामाला बोल भरून पाहूया त्या बाळू मामाला करुण ज्योत दान मागित मामाला ठेवा शिरावरती हात दान मागित मामाला ठेवा शिरावरती हात दासीवराच गान ऐकून घ्यावा का नांदा दासीवराच गान ऐकून घ्यावा का नांदा बोल भरून पाहूया त्या बाळू मामाला बोल भरून पाहूया त्या बाळू मामाला माझी रेणू का तू माझी अल्ले मातू माझी रेणू का तू माझी अल्ले मातू भक्ती भावान ग जाऊया 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 रात्र भक्ती तही जागवा रात्र भक्ती तही आई
हरी नग कोण मला नाही आज प्रेम माझी आई हात जोडून दारान घालतो तुला हात जोडून दारान घालतो तुला डोळ भरून पाहूया 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 रात्र भगती तही जागवा रात्र भगती तही जागवा रात्र भगती तही जागवा राम ध्यान चल लग गया दिवस ध्यान सासू राज लग कुछ लागली गोरी सासू राज लग कुछ लागली गोरी गोल भरू निक पाहुया 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 रात्र भगती भगवा रात्र भगती कही भगवा रात्र भगती कही भगवा एक एक जन आई रेणुकाची भक्ती करतात मग आई रेणुकाची भक्ती केल्यानं आई रेणुका माझी प्रसन्न होती आई रेणुका माझी प्रसन्न होती आणि नाही भक्ती केल्यानं काय होतंय ते तुम्हाला सांगतो ऐकून ध्याना मनात ठेवायचं आहे आता एक एक जण साहेब लोक आहेत आता ह्या कलियुगात काय घडायला लागलंय देव धर्म नाही देवाला पाणी घालायचं नाही देवाची सेवा करायचं नाही आणि आई रेणुकाची माझ्या नाही सेवा जर केली भोळ्या भक्ताला त्रास कसा होतो आणि आई रेणुका माझी काय करते सांगतो ऐकून ध्याना मनात ठेवायचं आहे अशी शांतता पाळली असं कार्यक्रम ऐकायचा आहे लास्ट पर्यंत तुम्हाला जे जेवढं सांगायचं आहे तेवढं तुम्हाला आई रेणुकाचं मी सांगतो ऐकून ध्याना मनात ठेवायचं आहे आई बाबाच्या पोटाला मी एकलीच मुलगी आई बाबाच्या पोटाला मी एकली मुलगी असल्या कारणानं आईन माझं ग लय लाड केलं आईन माझं लय लाड केलं दुधाचा गलास मला भरून प्याला द्यायची पिली की म्हणायची तुझ्यावर माझी जिंदगी आहे मी बी हायगे करायचे नाही एकदा दुधाचा गला जर तोंडाला लावला तर सपल्याशिवाय खाली ठेवायची नाही आई मला म्हणाली लिखी चांगली शाळा शिक तुला दांडगं घर बघून देतो म्हणाली आईचं मीनं सगळं ऐकून घेतलं आईला मीनं सांगितलं आणि आईला सांगितलं ग मी शाळा जातो म्हणून सांगितलं आणि घरातनं दप्तर घेतलं आणि शाळा जायला लागलो घरातनं दप्तर घेतलं आणि शाळा जायला लागलो तर का गावातली पोरं माझ्या पाठोपाठ गावातली पोरं माझ्या पाठोपाठ यायची आणि मला म्हणायची क्या माल है क्या बात है मला कुठलं का ठाऊ क्या माल आणि कुठलं बात मला वाटलं मग अशी गुळगुळत केलेलं ते भात वाटत मला काय कळायचं नाही मी बोंबलत पुढे पळायचो आणि पोरं पाठी मला माझी यायची आई मला म्हणाली लेखी तुझं वळण गेट आउट दिसायला लागले वळण तुझं मला चांगलं दिसणं झालंय आताच्या आता तुझं लग्न करतो म्हणाली आईन माझ्या ग लग्नाचा विचार केला आईन माझ्या लग्नाचा विचार केला आबासला मांडव घातला आईने आईन मला ग त्या घरात दिली आईन मला त्या घरात दिली आता नवरा चांगला आहे सासू चांगली आहे सगळीकडनं ग माझं चांगलं आहे खरी एकदा बाई माणूस जर संसारात जर उतारली तर बाई माणसाच्या डोसक्याला काय काय ताप असते तुम्हाला ठाऊक आहे घरा एकदा संसारात बाई माणूस जर पडली तर गोट्यातलं शान काढावं लागते दुन भांडी करावं लागते लोटू झाडू काढावं लागते हे बाई माणसाला बाई माणसाच्या पाठीमागे त्रास असतोय
माता नवरा गेला ऑफिसला, नवरा गेला ऑफिसला माझ्या नावाने बोंबलत यायचा, जेवणार तर लागतो। आता कवासा नवरा येतोय काय की बघूया। आता कवासा गेला काय येतोय काय गंगे, अगं मी तुझा नवरा बोलवतोय। नवरा नवराच आहेस तर का फिर त्याला भवरा, नवराच आहेस नवरा। मला म्हणते ए गंगे, ए गंगे, माझ्या आई बाबान कसलं साधारण नाव ठेवलंय, गंगूबाई म्हणून नाव ठेवलंय, आणि हे मला म्हणते गंगे 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 म्हणून तुझ्या घरात कोण मेलय? तुझ्या आईचा मी ए तोंडात मित्राशिवाय मग काय केला? तुझ्या आईचा मी जावई हाय लक्षात ठेवायचं, बोलायचं फोडून आणि सांगतोय फोडून। मी तुझ्या आईचा जावई आहे, बर, तुझा एकचा योग मी नवरा आहे, नाही शंभर जण आहेत। मानानच बोलायचं बघ, मला मीटिंगला जायचं आहे, ताबडतोब चहानी नाश्ता। चहानी नाश्ता हे केले तर खाजी आणि जा पिसला, चहानी नाश्ता मागतोय चहानी नाश्ता। अगं मी कोण हाय आणि काय करतोय हे तुला गावंडळ हलकट नालायक मूर्ख बायकोला कस कळणार? मला काय कळणार, तुम्ही शिकलेला आहे साने काय हो, किती वर्ष झाली लग्नहून, किती वर्ष लग्नहून झाली तुम्ही ऑफिसला जातासा, त्या ऑफिसात जाऊन तुम्ही काय काय करतासा मला जरा सांगा बघू। अगं मी ह्याच गावचा नव तर ह्याच्या पुढच्या गावचा सुद्धा, बर, निम्मा अर्था कसला, पुराच म्हण, मी समाज सुधारक आहे, लोक मला समाज सुधारकच म्हणतात। समाज सुधारक आहे, समाज सुधारक आहे, तर अजूनपर्यंत ह्या समाजासाठी तुम्ही काय काय केलं मला जरा सांगा बघू। काय केलं ज्यांना घर नाही त्यांना घर बांधून मी बांधून दिली। बघा ऐका, ज्यांना घर नाही त्यासाठी घर बांधून म्हणे या साजऱ्या तोंडाच्या साहेबांनी दिली म्हणे। मला म्हणतंय ज्यांना घर नाही त्यासने घर बांधून मी दिली म्हणतंय। अगं 2 वर्ष झाली पर्यंगाची भीत पडली, भाड्याला थोडी बांध म्हणा लागलोय, भीत बांध म्हणा लागलोय तर बांधणं झालाय। जावच पोर येते, कांदा गाऊन दे, टमाट गाऊन दे, लसूण गाऊन दे, कोथिंबीर गाऊन दे, घेते आणि घराकडे पळते। आणि मला म्हणतंय ज्यांना घर नाही त्यासने घर बांधून मी दिली म्हणतंय, काय ऐकायला असायचं? गावंडळ हलकट नालायक मूर्ख, अगं नवऱ्याला कसं बोलवावं की तुला काळीची अक्कल नाही तर बघ, तू गावंडळ आहेस, हलकट आहेस, बर, नालायक आहेस आणि मूर्ख बी आहेस, तुला साधी फॅशन करता येत नाही। अगं मला 6 वारी गोल साडी नेसणारी बायको पाहिजे होती, आणि हे काय रोज घोंगड्यासारखं एकच नेसतीस आणि माझ्या पुढे येऊन उभारतीस? बघ माझं तुला आवडत नाही ना, तुझे मला आवडत नाही, मला तू नको आहेस, जा। मला म्हणते जा जा, म्हणते आजऱ्याचं हिंदी बोलते, आजऱ्याचं हिंदी जा। मला म्हणते तू साजरी दिसत नाहीस, मला म्हणते तू आवडतच नाहीस, हे साजऱ्या तोंडाच्या गोव्याचा झगान घाल की सगळे हे गाव पिंपळगाव उड्या मारून देत। म्हणतो तू साजरी दिसत नाहीस म्हणते, मला इकडे तिकडे येते आणि मला म्हणतो तू साजरीच दिसत नाही, तू नालायकच आहेस, तू हलकटच आहेस। मम्मी म्हटलं काय ते आणून दे बघून नेसतो ना तुझ्या फुड्यात उभारतो, नेसतो ना तुझ्या फुड्यात उभारतो म्हटल्यावर सकाळच्या पारी उठलं ग आणि मुरगुडला गेलं, सकाळच्या पारी उठलं आणि मुरगुडला गेलं, आणि मुरगुडला जाऊन दुकानात 6 वारी साडी आणि त्यात कसला घालाय पलकरांनी घालाय घेऊन आले, 6 वारी साडी आणि त्यात कसला घालाय पलकर घेऊन आलं, माझ्या पुढ्यात साडीने पलकर टाकलं आणि मला म्हणतं घाल बुकत दिसते बघ्या, घाल बुकत दिसते बघ्या। मी म्हटलं भाड्या बाहेर जा की म्हटलं पुढ्यातच गाव उभारला। मला म्हणतं घाल बुकत दिसते, घाल बुकत दिसते। मी म्हटल्यावर मी म्हटलं अगं बाई बाई किती दिवसांनी ग माझ्या नवऱ्यानं मला साडीने पलकर आणलाय म्हटलं, किती दिवसांनी माझ्या नवऱ्यानं साडीने पलकर आणलाय म्हटलं, आणि मीनं काय केलं पलकर घेतलं आणि पलकरात योग पाय घातला। अगं योग पाय जाईना तर दुसरा घालू कोणीकड, नकाड्या पुरीचा पलकर घेऊन आले, नकाड्या पुरीचा पलकर घेऊन आले। बरं भाड्याला दुकानदाराला सांगता येते का नाही एवढ्या घेऱ्याची बाय आहे, नाहीतर एवढ्या उंचीची बाय म्हणून सांगायचं का, नकाड्या पुरीचा पलकर घेऊन आले। पलकरात 2 पाय घातलं, खालनं वरती चढवतोय पलकर चढणं, खालनं वरती चढवतोय पलकर चढ
चढ़ना मग कसा तरी ओढून तुडून ओढून तुडून ओढून तुडून पलकर आणला आणि हित बसवला हितच बसले म्हटलं हेला आता हलवायचं नाही कुटीवरची दोरी घेतली आणि बोंबीवर धरून बांधली निर्या केल्याने पोटात खवल्या साईडला पिंड लावली मी म्हटलं आता कशी दिसतोय बघा मला म्हणतंय हेमा मालिनी सारखी दिसायला लागली ह्याला हेमा मालिनी सारखी दिसायला लागलं ग खर पलकरात किती कचाला हेल ग गाठाऊ आणि मला म्हणतंय हेमा मालिनी सारखी दिसायला लागलीस मला म्हणायला लागलं आता लय दिकणी दिसायला लागलीस साजरी दिसायला लागलीस माझ्या बरोबर आता तू पिक्चरला चल अग बाई किती दिवसान ग नवरा माझा पिक्चरला घेऊन जायला लागलाय म्हटलं आणि मीनं काय केलं खांद्याला परस अडकली साईडला पिंड लावली केसात गजरा घातला आणि ह्याच्या पाठीमान मी पिक्चरला जायला लागलो ह्याच्या पाठीमान मी पिक्चरला जायला लागलो बर पलकर आत कथा लागल्यामुळं मला चालायला का बाई ना तुम्ही सांगा आणि पुढं 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 गेले आणि मला काय म्हणतंय काय कुत्र चावल्यासारखं याच याच करून चला लागलीस चल की गाप 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 बाराचा पिक्चर संपला तर काय बघायचं अग बाई बाराचा पिक्चर संपला तर काय बघायचं म्हटलं आणि मी ना काय केलं झार 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 चालायला गेलो पलकर आत टार 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 वाजायला लागला पलकर आत टार नेन वाजला म्हणजे हे पाठीमाग भार नेन बघायचं ह्याला मी म्हटलो तो म्हणतोस ते नव पलकराती भालगडा कुत्र्याऊन पुढं चल पुढं पुढं जाऊन पलकराच्या पाच फाळक्या झाल्या तो मला चालायला गावलं मग याच्या आवडीची आणि याच्या वळखीची बाई आली आणि ह्याला म्हणायला लागली सकाराम दोघ जण काय करा जायला असा तर त्या बाईला सरळ सांगायचं का नाही त्या बाईला म्हणतंय बायकोची आई आल ते जत्रेला लावून देतो तुझ्या स्टँडला बायकोची आई वे घ्यायचे मी बोंबून नुसतं भाड्याला मारायला पाहिजे बायकोची आई म्हणते बायकोची आई मंडळी मलाही ना किती जरी भाड्या म्हटल्या आणि काय शिव्या दिली तरी मला काही विचारणार नाही कारण त्याला एकच आहे मला फक्त पैसा प्यार आहे मी पैशाच्या जोरावर काही करू शकतो कुठल्या देवाला वाकून पाया पडणार नाही देव काही तर माझ्या राबा येत नाही मला राबा पाहिजेत मीच मिळवणार मीच करणार आणि ही उठून सुटून सारख्या देवाच्या भोवते लागत्या हे मला अजिबात आवडत नाही म्हणून हिला मी एक ही साडी घेतली नाही आणि अजून मी साडी घ्याने म्हणून आरडते आरडू देत फक्त मला पैसाच प्यार आहे होय ग काय दे हे तुझं आणि माझ असं रोज भांडण का होतंय तुझं आणि माझं रोज भांडण का व्हायला लागले आता किती वर्ष झाली तुम्हाला विचारायचं मी ते मी आता दाताखाली जीभ घालून गप बसलोय तर तुम्हाला सांगतो ऐकून घ्या पार एकीकडे फिरायला लागले तुम्ही एकीकडे फिरायला लागला असा घराला वाळवी लागल्यासारखी झाली मग असं कशामुळं काय व्हायला लागले कुठल्या तरी देवाच्या बाईकडे जाऊन चौकशी केली तर अगं मी देवाला सुद्धा कधी पाया पडलो आणि देवाच्या बाईकडे म्हणून मला पाया पडायला होती ते मला अजिबात आवडत नाही आणि मी येणार नाही बर बऱ्याच दिवसानं बायकोनं एक आठ घातली म्हणताना मी तिच्या सोबत जाणार आहे अहो मी ऐकी माझ्या संगत रिसला का नाही तुला माझं एक विनंती सांगतो काय सांग मी अजिबात त्या बाई पुढे काही बोलणार नाही अहो मी आहे तरी माझ्या संगत रिसला फक्त तुझं तू बोलायचं मी आहे चला मी विचारतो अहो ती देवाची बाई हाय त्या देवाच्या बाईच्या पाया पडा आणि आपल्या घर संसारात असं कशामुळे व्हायला लागले ते विचारावा विचारावा तिला मी विचारावा विचारावा पाया मागणं पडतो माझ्या घरचे विचार काय तुझ्या घरचे विचार ह्यांच्या ह्यांच्या घरचा विचार आमच्या राहते अहो आपल्या घर संसाराचा विचारावा विचारावा बाई काय सांग शे 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 माझी काय हे असं कशा झालं मला म्हणायचं होत मी आता पर्यंत कुठे बाईला विचारायला गेलो नाही पर बायको ऐकून तुझ्याकडे आलो शे असं जरा का होते जरा आम्हाला तू ऐक इकडं मी सांगतो इकडे मी सांगतो असं काय करायला लागलंय देवाची आई काय सांग दोन वर्ष झाले असं कुत्र चावल्यासारखं करायला लागले खरे तर देवाची आई तुला सांगतो ऐकून घे पोर एकीकडे फिरायला लागले नवरा एकीकडे फिरायला लागला खरे घरात सुख शांती नाही घराला वाढवी लागल्यासारखं कशामुळे व्हायला लागल्या सांग काय ग गंगू तुझ्या घरात येला माझा राग आहे देवाचा देवाची आई
काय सांग म्हणजे याला माझा राग असल्यामुळे असे झाले होय होय असं कशामुळे होत असेल अगं याची आई जुगती होती तुझा बाबा तुझी आई होती तुझा बाबा होता तुझी आई होती तुझा तुझी आई होती काय म्हणजे मला इथे तुझी आईच होती जुगती तुझा आई होती काय म्हणतोय भाई आणि तू लय देवाची आई म्हणते द्याव तुझ्या आईन सगळं नेऊन नदीत टाकल्यामुळे असं घडायला लागले मंडळी देव पाण्यात टाकायचा माझा काही संबंध नाही बघा रोजच्या प्रमाणे मी आंघोळीला जात होतो मला नदीला आंघोळीला जायची सवय आहे मग मी असं पुढं पुढं चाललो उठल्याबरोबर 6 वाजता लोक फिरायचं तसं देवानी घरात का बसाव का नाही माझ्या पाठीमागे योक 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 देवयाला म्हटलं देवारीवर बसून याचं पाव उघडे असतील येत असतील फिरायला मला पवा येत होतो मी गेलो नदीत पडलो पावलो घरला आलो देव त्यांचं त्यांनी बुडून मेलं मी कशाला देवाला मारायचं संबंध होय देव त्यांचं त्यांनी बुडून मेलं चल जायचा देवाला जायचा चल देवाच्या आईने सांगितलं डोंगराला जावा म्हणून मंडळी खरंच जर देवाच्या आईचं आहे काय झालं तर एक पेट डोंगराला जाऊन तू डोंगराला जाऊन आल्यावर जर आमचं जर चांगलं होत असलं तर खरोखर तिला घरात आणून पुजताव तिची पूजा करताव बघूया देवाच्या आईचं म्हणणं तरी ऐकूया आणि आता आम्ही डोंगराला जाताव मग तरी आमचं भांडण मिटते का बघूया नाहीतर मी खरंच तुमची शपथ घेऊन सांगतो ऐकू दुसरी आणणार होतो हा नको माझ्या सासू सासऱ्यानं घरात यल्लामा गादीला बसवलेली होती ती यल्लामा नेऊन नदीत टाकली नदीत टाकल्यावर घराला कोप लागल्यासारखा झाला आई रेणुका माझी जटा तोडून घ्या लागली मग आता देवाच्या आईने सांगितले पोराला घे नवऱ्याला घे आणि डोंगराला जा मग आता गाडी केली आणि डोंगराला गेला आई रेणुकाच्या मंदिरात गेलो आणि चुकलं ग आई म्हणून पाया पडलो चुकलं ग आई म्हणून पाया पडल्यावर आई रेणुका माझी पाषाणात हसायला लागली पाषाणात हसायला लागल्यावर आईला मी म्हटलं आई आई तू खरोखर पाषाणात आहेस आई तू खरोखर भोळ्या भक्ताला पावतेस आई तू खरोखर गोरगरिबाच्या पाठीस आहेस आई एवढे जर पावत जर असेल तर तुला घराकडे घेऊन जातो आणि रात दिवस तुझी सेवा करतो म्हटलं रात दिवस तुझी सेवा करतो म्हटल्यावर आंघोळ केली आई रेणुकाला माझ्या गोडपोळीचा निवद दाखवला कुकू घेतलं माळ परडी घेतली भंडारा घेतला 2 मूर्त्या घेतल्या कवड्याच्या माळा घेतल्या आणि डोंगर उतरून खाली आलो डोंगर उतरून खाली आला आणि घरात येऊन देव गादीला बसवलं आणि त्याच देवाच्या आता हे जागरण घ्यायला लागल्या बघा म्हणून आई रेणुकाची सेवा करायची आई रेणुकाची माझ्या भक्ती करायची तेव्हा आई रेणुका माझी परपंचात यास देते आला माईचा महिना आला माईचा महिना राहून नका बसलो झोपा मला लागलाय चटका उठे मला लागलाय चटका कुठे दिसणार रेणुका मला लागलाय चटका स्वप्नात येते कवड्याची माळ काय सांगून माझा कशाला लागना मेळ आई तुला सांगते आई तुला सांगते नको मारू इथं पटका मला लागलाय चटका मला लागलाय चटका कुठे दिसणार रेणुका मला लागलाय चटका कशाला येईना माझ्या मनासारखं घरात माझ्या होईना देव धर्म केला गुण कशाला येईना माझ्या मनासारखं घरात माझ्या होईना काय जोडून आलो सार सोडून आले आनंद मिळणार मला
चटका उदे मन लागला है चटका उदे जिस नारी नुका मन लागला है चटका बड़ी रमाई तुझास लड़का भगत तुझा भगता लाई मार्ग दावानेक दास बड़ी रमाई तुझास लड़का भगत तुझे लेकर लाई मार्ग दावानेक आई तुला सांगते आई तुला सांगते नको मारू तो झटका मला लागलाय झटका उदे चटका तुझे दिस नारी नुका मला लागलाय चटका बाळ भैरी काळ भैरी बाळ भैरी भैरीच्या नावान चांग भले देवावर उदळू या फुलाले देवावर उदळू या फुलाले देवावर उदळू या फुलाले बाळ भैरी भैरीच्या नावान सांग भले देवावर उदळू या बोलाले देवावर उदळू या बोलाले देवावर उदळू या बोलाले देवावर उदळू या बोलाले भैरी कोण केली भैरीची वारी त्या त्या घरात नांदल भैरी भैरीची भक्ती भारी पावतो या काळ भैरी डोंगरावरती लाखो दीप लाविले देवावर उदळू या फुलाले देवावर उदळू या फुलाले देवावर उदळू या देवावर उदळू या बोलाले खेड्या पाड्यात भैरीची ख्याती किती लांबून भक्त दर्शन येते खेड्या पाड्यात किती लांबून भक्त दर्शन येती भैरीची भक्ती भारी पावतो या काळ भैरी डोंगरावरती नारळ फोडले देवावर उदळू या बोलाले देवावर उदळू या बोलाले देवावर उदळू या बोलाले भैरीवर उदळू या तालुक्यात निमनूर माळ गुरु बळी राम कवीचा बाण गडिंग तालुक्यात निमनूर माळ गुरु बळी राम कवीचा बाण सकाराम आदिनाथ संगीताची मारी ताल गडिंग तालुक्यात
निजलाया बाबा गे भीतर पाण्यात निजलाया बाबा गे भीतर पाण्यात झोपनाया बाबा गे भीतर माता के भीतर पाण्यात झोपनाया माता के भीतर